मी आजच्या विशाल मेळाव्याच्या निमित्ताने एवढंच सांगेन की बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो मार्ग दाखवला तथागताचा बौद्ध धर्माचा करुणेचा आणि मैत्रीचा मार्ग ज्या मार्गावर काटेदरी असले तरी बाबासाहेबांनी जे म्हटलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्या मंत्रामुळे मुक्त होऊन आपण सर्वांनी शिक्षणाच्या क्षेत्रात उंच भरारी मारली आणि त्या उत्तुंग भरारीमुळं आज आपला समाज संपूर्ण देशामध्ये इतर समाजाच्या तुलनेने खांद्याला खांदावर उभं राहणे पण आज सक्षम झालेला आहे आणि हे सर्व चालत असताना मागील काही काळापासून आम्हाला या ठिकाणी कसं एकमेकांविरुद्ध द्वेषपूर्ण वातावरण निर्माण करून उभं करता येईल आणि कमी लेखून आम्हाला त्या ठिकाणी कशा प्रकारे वागणूक मिळते आहे याविषयी मी भाष्य करणं योग्य होणार नाही. परंतु वेळी जर आपण हा धोका ओळखला नाही गेल्या काही काळामध्ये भारतीय राज्यघटनेवर झालेले हल्ले धम्माच्या नावावर केलेला तांडव इतर धर्माला धर्माला कमी लेखून त्यांना तशा पद्धतीनं आपल्या पायाखाली दडवण्याचा प्रयत्न आणि अभ्यासक्रमामध्ये सुद्धा अनेक बदल करून या ठिकाणी त्याची गुणवत्ता कमी करणे इतिहासाला कमी करणे अशा पद्धतीनं संपूर्ण देश गागाळण्याचा प्रयत्न या देशामध्ये चाललेला आहे. आपणास कल्पना असेलच की आमची मुलं जेव्हा विदेशात जातात त्यांना परदेशी स्कॉलरशिप आपण देतो 75 मुलांना विदेशी स्कॉलरशिप देऊन बाहेर पाठवायचं होतं. आपण 200 लोकांना द्या असं म्हणत होतो सातत्यानं परंतु त्यामध्ये सुद्धा अडथळे त्यांनी आणले क्रिमिलेअर आणण्याचा प्रयत्न केला. दलित समाजामधल्या पोट जातींना वेगवेगळं कसं करता येईल त्यांची शक्ल कसे पाळता येते त्यासाठी समिती बसवली समितीचा रिपोर्ट मागवला मागच्या दारानं सुप्रीम कोर्टाला आत्मसात केलं निकाल आला आणि आता निवडणूक जाहीर होण्याच्या अवघ्या काही तासापूर्वी जीआर काढून त्यामध्ये आरक्षणाचं सूत्र ठरवण्यासाठी समिती नेमण्यात आली उपवर्गीकरण तर एक नाही तर अनेक असे चॅलेंजेस थ्रीट्स आमच्या समोर आज आवाज उठला आहे. अशा या परिस्थितीमध्ये आपल्या समाजाला संघटित ठेवून एकत्रित ठेवून धम्माच्या पुष्पांनी त्याला गुंफून आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि पुढे न्यावं लागणार आहे. त्यासाठी आपली मानसिकता ही मजबूत असणं आवश्यक आहे. राजकारणात अनेक लोक येतात धम्मकारणात येतात समाजकारणात येतात परंतु ते जोपासत असताना ज्या विचारांवर आपण आपलं आयुष्य घालवतो आहोत ज्या विचारांवर आपण उभे आहोत त्या विचारांसोबत पक्क उभं राहण्याचं सामर्थ्य कायम ठेवून एकत्रितपणे लढा देण्याची वेळ आता आपल्याला आलेली आहे. आपण जर आज चुकलो आपण म्हणाल की मी निवडणुकीत आहे निवडणुकीत मला मतदान करा आणि म्हणून तुम्ही अशा प्रकारचं
ठीक है, उमेदवार असताना अनेक लोक बोलतात बोलती लई, परंतु सत्याची बाजू काय आहे? खरच नितीन राऊत बोलतात त्यामध्ये दम आहे का? ते खरं आहे का? आम्हाला धोके आहेत का? आमच्यावर हल्ले होत आहेत का? आमचे विचार दडवण्याचा प्रयत्न होतो आहे का? आमच्या धर्माला कमी लेखण्याचा प्रयत्न होतो आहे का? आमच्या मुलांचं भविष्य बिघडवण्याचा प्रयत्न होतो आहे का? असे अनेक प्रश्न आहेत, त्याच्यावर विचार केला होता. मला तरी कल्पना आहे की ज्या वेळेला पहिल्यांदा तुम्ही मला आमदार बनवलं त्यावेळेला माझ्यासमोर खूप चॅलेंजेस होते. उत्तर नागपूर म्हटलं तर पुन्हा नागपूरचे लोक इकडे यायला दादावत होते आणि आपल्या मतदारसंघातली जी मुलं चांगली शिकून मोठ्या नोकऱ्यांवर लागली होती ती मुलं सुद्धा आपली घरं बजावण्याकडे लक्ष्मी नगरकडे शोधायला लागली. मी सर फार लांबचं सांगत नाही, 2000 पूर्वीचं सांगतो. एकच रोड होता कामठी रोड, रिंग रोडही नव्हता, तुमचाही रोड मोठा झाला नव्हता, बिनचौकरी इतका मोठा नव्हता. दररोज कामठी रोड वर एक ऍक्सिडेंट व्हायचा. एकच पोलीस स्टेशन होत पाचपावी, दररोज 4 मर्डर व्हायचे. रात्रीला रेल्वे स्टेशन वरून किंवा बस स्टँड वरून किंवा व्हेरायटी चौक, त्यावेळेला व्हेरायटी चौकच होती, चौकावरून ऑटो रिक्षा मागायचो आपण, तर तो ऑटो रिक्षावाला सुद्धा आपल्याला इथं इंदोऱ्यावर सोडत होता. तर इंदोरा चौकीचे मोठे त्या ठिकाणी ठिकाण होत, 250 झोपडपट्ट्या होत्या. खरोखरच आज ती परिस्थिती आहे ना, ती बदलवली आपण. तुम्हा लोकांच्या सामर्थ्यामुळे, तुम्हा लोकांच्या आशीर्वादानं, तुमच्या ताकदीनं या क्षेत्राचा अभ्यास करून तुमची गरज काय, समाजाची गरज काय, समाजाला काय हवं आहे. उत्तर नागपूर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा बाले गेला, मग बाबासाहेबांचे विचार कसे जोपासतात? विकास तर प्रत्येक माणूस करतो, परंतु विचारात वर चालून विचारांचा विकास सुद्धा करणं आवश्यक असत. मग बाबासाहेब आंबेडकर हे दैवत हे कसं उभं राहील, त्यासाठी काय करावं लागणार आहे? आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्धार तयार केलं, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आहे. तुमच्या या भागामध्ये अमरज्योती नगरच्या त्या कॉर्नरला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर जे देशामध्ये कुठे नाही अशा प्रकारचं संकुल सुद्धा त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. बिहार नव्हते होते त्यावेळेला, 2-4 नावापुरते बिहार होते. कुणी त्या ठिकाणी ज्योती बनवले होते, कुणी झेंडा काढला होता, कुणी बाबासाहेबांची मूर्ती लावली होती, कुणी तथागताचा त्या ठिकाणी मूर्ती लावली, कुणी जमिनी घेरून ठेवल्या होत्या, एक दगडही नव्हता लावला. आपण बुद्ध विहार बनवणं सुरू केलं. लोक म्हणतील की तुम्ही तर समाज मंदिर बनवले. अहो, समाज मंदिर हे समाजासाठी असत आणि जो समाज जर बुद्धमय असेल तर मग त्या समाजाच्या मंदिराला बुद्धविहार म्हणणार नाही, तुम्ही तर काय म्हणणार, त्याला समाज मंदिर म्हणणार काय? ती एक सरकारी डेफिनेशन असते, पण ती सरकारी डेफिनेशन बदलवण्याचं सामर्थ्य कुणी जर निर्माण केलं असेल तर तुम्ही निर्माण केलं. तुम्हाला आठवत असेल पूज्य भंते दोघे या ठिकाणी आहेत साक्षीदार, की पूज्य भगत आर्य नागातून सुरेश ससाई यांच्या डोक्यावर मूर्ती ठेवून प्रत्येक विहारात त्या काळात बसवल्या. तर अशा रीतीनं पहिल्यांदा आपण धर्माचा प्रचार प्रसार कसा होईल, धर्मामध्ये आपला समाज कसा उभा होईल, एकत्र कसा होईल, संघटित कसा होईल, तो प्रयत्न पहिल्यांदा केला. आणि मग बाबासाहेबांनी सांगितलं, बाबासाहेबांनी सांगितलं होत की शिक्षण हे मागणीच दूध आहे, जो कोणी प्राशन करेल तो गुरुगुरल्याशिवाय राहणार नाही. तर प्रत्येक बुद्धविहार समितीला विनंती करू, एक एक माळा त्या बुद्धविहार बनवून आपण सर्व बुद्धविहारांवर जवळपास 90% बुद्धविहारांवर आपण वाचनालय बदल केलं होतं. म्हणजे शिक्षण आपल्या
संतांना कसं मिळेल ज्ञान, ज्ञानाला धर्माचं ज्ञान कसं मिळेल, धर्माचं ज्ञान देत असताना धर्माचे जीवन घालवण्यासाठी कसे आपल्याला अभ्यास मिळेल, तो प्रयत्न करत असताना शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आपली मुलं कशी स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयार होतील त्या पद्धतीने आपण या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला. एक योजनाबद्ध पद्धतीनं, नियोजनबद्ध पद्धतीनं आपण उत्तर नागपूरचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम या ठिकाणी केलं. आणि काय माझ्या आता जादूची छडी नाही किंवा डबरू नाही की वाजवला सगळं काय लोक सांगतात की आम्ही उत्तर प्रदेशात अमुक केलं, आम्ही बिहारमध्ये अमुक केलं आमच्या नेत्यांनी, त्याला आपण फॉलो करतो. पण इथं कुणी काय केलं एकाने तरी सांगावं की या आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणतेही पक्ष असो बाबासाहेबांना मानणारे असो बाबासाहेबांना न मानणारे असो, पण जे तुमच्यामुळे या उत्तर नागपूरच्या जनतेने या उत्तर नागपूरात घडून दिलं ते उदाहरण इतर राज्यात इतर जिल्ह्यांमध्ये जर घडले असतील तर मी आपला पराभव स्वीकारायला तयार. कन्व्हेन्शन सेंटर सारखं सेंटर कुणी बनवलं, क्रीडा संकुल बनवलं आहे का, इतके विहार बनवले आहेत का, इतक्या लायब्ररीज बनवल्या आहेत का, तर तुमचा उत्तर नागपूर आमचं उत्तर नागपूर हे इतरांपेक्षा वेगळं आहे ते निर्माण करण्याचं आपण काम केलं. तर धर्माचा प्रसार करत असताना धर्माचा मेळावा घेत असताना मी मला 1980 ते 82 दरम्यान दीक्षाभूमीवर जायला मिळाले नाही, आम्ही पुरुष होतो त्यावेळेला 25-30 वयोगटातले मी आलं तर दीक्षाभूमीला जायचो. दररोज बाहेरगावचे लोक येतात धर्मचक्रवर्तन दिवसाला, ते भाकरी आणायचे आणि आपल्या अंगावरचा गमछा किंवा धोतर खाली घालून उन्हामध्ये त्या भाकरी वाढवायच्या आणि चहा विकत घेऊन नंतर त्या चहामध्ये त्या भाकरी घालून ते लोक खायचे. आम्ही मुलांनी ते बघितलं आणि आम्हाला चांगलं वाटलं नाही, आम्ही कलेक्शन केलं, पहिल्यांदा चहाची दुकान करतो चहा पुस्तक निर्माण केली, चहा दुकान देत गेलो पण त्यांनी समाधान झालं नाही. तर मग आम्ही सगळे परिवाराचे लोक एकत्रित झालो आणि मग त्या ठिकाणी सत्कर्म सुरू केला आपण आणि आज 1985 पासून आतापर्यंत सातत्यानं सुरुवात झाली 10,000-20,000 पासून आता 3,00,000 लाखापर्यंत लोकांना आपण निरंतर 3 दिवस आपण त्या ठिकाणी भोजन देत असतो आणि ते गरम भोजन देत असतो. हे धर्माचं काम नाही आहे का? तुम्ही दाखविलेले होते ना सर्कल मध्ये पैसे त्या काळात डबे घेऊन फिरायचे आणि उत्तर नागपूरच्या भागाचा एकही नव्हता याच्यामध्ये. ज्या लोकांनी सर्कल केले ते सगळे उत्तर नागपूरचे तुमची वेगळे होते त्याच्यात मी येतात. तेव्हा धर्माचं काम नाही का? तर अशा पद्धतीने धर्माचं काम करून अनेक चळवळी सर्कलच्या माध्यमातून हैदराबाद मधल्या हुसेन सागर मधली तथागत भगवान बुद्धाची मूर्ती पाण्याबाहेर करण्यासाठी बंदे सोसायटी जे आंदोलन केलं त्याच्यात सहभाग मोलाचा वाटा, बुद्ध गयाच्या आंदोलनात मोलाचा वाटा, ही सगळी चळवळ ही खऱ्या अर्थाने जी उभी राहू शकली ती या सगळे जे काम आपण या ठिकाणी केले ज्या पद्धतीने सगळे बुद्धिवाद बांधून समाजाला संघटित केलं तमाव गुंतलं त्यामुळं ससाईंच्या नेतृत्वाखाली आपण ही सगळी आंदोलन करून या ठिकाणी उत्तर नागपूर हा आंबेडकरी चळवळीचा खरा मालिका आहे हा झेंडा देशात आपण गाडण्याचा प्रयत्न केला हा इतिहास आहे. बाबासाहेब म्हणतात की ज्याला इतिहास माहिती आहे तो इतिहास घडू शकतो, त्यामुळं हा इतिहासाचा पाडा मी वाचायसाठी मुद्दाम सांगितलं नाही, ते उजळणी व्हायला पाहिजे की तुम्ही काय घडवलं आहात, तुम्ही साक्षीदार आहात परंतु तुम्ही त्यातले म्हणतात ना खारीचा वाटा. एखाद्या ठिकाणी एखादं काम असताना माझा खारीचा वाटा बाबा माझे 100 रुपये जा बरगडी घ्या, तर तुम्ही तुमची आहुती दिली आहे नितीन राऊतला घडवायला आणि
सांगायचं प्रयोजन मी या ठिकाणी केलं, मी जास्त वेळ घेत नाही, भक्तजी स्वतः मार्गदर्शन करतील, अनेक लोक भक्त या ठिकाणी येणार आहेत, फक्त आपण जो आशीर्वाद मला आजपर्यंत देत आला, जी आपुलकी जो जे प्रेम आपण मला दिलं ते कायम ठेवावं हीच विनंती या ठिकाणी करतो आणि आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि सांगतो. धन्यवाद. जय श्री कृष्ण.